नमस्कार विद्यार्थी मित्र मी श्री दिलीप मोहिते तुम्हा सर्वांचं या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण इतिहास प्रकरण क्रमांक पाच स्वराज्याची स्थापना अभ्यासणार आहोत या प्रकरणाचा हा भाग एक आहे या संपूर्ण पाठाचे सोप्या भाषेतलं स्पष्टीकरण आपण समजून घेऊ या प्रकरणामध्ये आपण काय शिकणार आहोत ते जाणून घेऊ स्वराज्य संकल्पक शहाजीराजे यांचे कार्य वीर माता जिजाबाई शिवरा यांचे सहकारी राजमुद्रा स्वराज्य स्थापनेच्या हालचाली जावळीचा ताबा अफजल खानाचे पारिपत्य सिद्धी जोहरची स्वारी या सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्याला स्वराज्याची स्थापना या प्रकरणामध्ये करायचा आहे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी थोडंसं सुरुवातीला जाणून घ्यायचं आहे सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे युगप्रवर्तक व्यक्तिमत्व उदयासारे युगप्रवर्तक म्हणजे संपूर्ण जो कालखंड आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा तर त्याच्यामध्ये क्रांतिकारक स्वरूपाचा बदल जो आहे तर तो छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवून आणला आणि म्हणून त्यांना युगप्रवर्तक असं म्हटलं जातं आणि सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात म्हणजे सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रामध्ये जन्माला आले आणि त्यांच्या रूपानं महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची उभारणी झाली अन्यायी राजसत्तांना जुगारून त्यांनी स्वराज्याची स्थापना केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर आपल्या महाराष्ट्रावरती जी परकीय सत्ता ज्या परकीय सत्ता होत्या त्या अन्यायी राजसत्ता होत्या आणि त्यांना झुगारून त्यांनी स्वराज्याची जी, जी स्थापना आहे तर ती केलेली आहे त्यांचा जन्म शक्य पंधराशे एकावन्न फाल्गुन वद्य तृतीयस म्हणजेच एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील शिवनेरी किल्ल्यावर झाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो जन्म आहे तर तो एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस मध्ये पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील शिवनेरी किल्ल्यावर झाला हे आपल्याला माहिती आहे आता आपण छत्रपती शा शिवाजी महाराज यांचे वडील स्वराज्य संकल्पक शहाजीराजे यांच्याविषयी जाणून घेऊया आहे हे आहेत शहाजीराजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील दक्षिणेतील एक मातब्बर सरदार आणि दक्षिण भारतामधील एक अत्यंत पराक्रमी सरदार म्हणून शहाजीराजे यांना ओळखले जात होते मुघलांनी निजामशाही जिंकून घेण्यासाठी मोहीम आखलेली होती आणि मुघल सत्तेनं दक्षिणेतील सत्ता काबीज करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले होते त्याच्यासाठी मोहीम आखलेली होती मुघलांना विजापूरच्या आदिलशहानी सहकार्य केले आणि दक्षिणेतील विजापूरचा जो आदिलशाह आहे ह्या आदिलशहानं ह्या मुघलांना सहकार्य केलेलं होतं आणि मुघलांना दक्षिणेत प्रवेश नको ही शहाजीराजांची भूमिका होती मुघलांना प्रखर विरोध त्यांनी केला परंतु मुघल व आदिलशाही पुढे निभाव लागला नाही आणि इसवी सन सोळाशे छत्तीस मध्ये निजामशाही नष्ट झाली आणि जे शहाजीराजांना नको होतं तेच झालं मुघलांनी दक्षिणेमध्ये प्रवेश केला आणि इसवी सन सोळाशे छत्तीस मध्ये निजामशाही नष्ट झाली आणि निजामशाहीच्या सेवेमध्ये शहाजीराजे होते पुढे ते आदिलशाहीचे सरदार बनले भीमा व निरा नद्यांमधील पुणे सुपे इंदापूर चाकण या मूळ जहा जहागिरीबरोबरच आदिलशहाने बंगळुरू व त्याच्या आसपासचा प्रदेश जहागीर म्हणून मिळाला आणि राजांना आदिलशाहीनं सरदार आदिल सरदार बनवलं आणि त्यांना त्यांच्याकडची जी मूळ जहागिरी होती तर ती कायम ठेवून त्यांना बंगळुरू कर्नाटकातील बंगळुरू व त्याच्या आसपासचा जो प्रदेश आहे तर तो, तो जहागीर म्हणून मिळालेला आहे शहाजीराजे पराक्रमी धैर्यशील बुद्धिमान आणि श्रेष्ठ राजनितीज्ञ होते आणि हे जे शहाजीराजे होते ते अत्यंत कर्तबगार होते पराक्रमी होते धैर्य धैर्यशील होते बुद्धिमान होते आणि राजकारणामध्ये सुद्धा ते कुशल होते उत्तम धनुर्धर उत्तम धनुर्धारी होते, असे, असे, ते होते तलवार असेल पट्टा असेल भाला चालवण्यामध्ये ते खूप पटाईत होते म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या शहाजीराजांच्या मध्ये होत्या आणि कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांना महाराजांच्या वरती जो जे संस्कार झालेले आहेत तर ते अशा कर्तबगार असणाऱ्या राजांचे संस्कार झाले आणि म्हणून पुढे स्वराज्याचं स्वप्न जे आहे तर ते शिवाजीराजे स्थाप प्रत्यक्ष आणू शकले प्रजेवर शहाजीराजांचं खूप प्रेम होतं महाराष्ट्र कर्नाटक आणि तमिळनाडू येथील अनेक प्रदेश त्यांनी जिंकून घेतले होते दक्षिण भारतात त्यांचा दरारा होता आणि दक्षिण भारतामध्ये एक कर्तबगार सरदार म्हणून शहाजीराजे यांचा एक प्रकारचा दरारा निर्माण झाला होता शिवराय व जिजाबाई बंगळुरू येथे ते असताना त्यांनी शिवरायांना राजा बनण्यासाठी योग्य असे उत्तम शिक्षण देण्याची व्यवस्था केली होती आणि पहा शहाजीराजांनी हे स्वप्न पाहिलेलं होतं की स्वराज्य स्थापन व्हायला पाहिजे आणि मग भविष्यातला दृष्टिकोन ठेवून त्यांनी शिवरायांना राजा बनवण्यासाठीचं आवश्यक असणारं जे शिक्षण आहे तर ते बंगळूर येथे असताना दिलेला आहे ते स्वराज्य संकल्पक होते स्वराज्याची संकल्पना त्यांनी प्रथम मांडली ते स्वप्न त्यांच्या मनामध्ये निर्माण झालं आणि शिवरायांच्या रूपानं ते साकार झाले आता इथं शहाजीराजांना जहागीर मिळाली असा उल्लेख आलेला आहे मग जहागीर म्हणजे काय तर जहागीर म्हणजे एखाद्या प्रदेशाचा वसूल उपभोगण्याचा हक्क आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की इनाम एखादी जमीन जी असेल तर ती राजाकडून सरदारांना दिली जाते तर तशा पद्धतीनं ही जी जहागीर असते की त्या जहागीर म्हणून मिळालेला जो काही प्रदेश असतो तर त्याच्यामध्ये जो सारा वसूल होत असतो जे उत्पन्न मिळत असतं सरकारला तर ते जहागीरदाराला उपभोगण्याचा अधिकार जो आहे तर तो या जहागिरीद्वारे मिळत असतो आणि पूर्वीच्या काळामध्ये अशा पद्धतीची प्रथा होती राज्यकर्त्यांच्या सेवेमध्ये ज्यांना सरदार की मिळेल त्यांना रोख रकमेच्या स्वरूपात वेतन न देता वेतनाच्या रकमे इतके उत्पन्न महसूलातून मिळेल एवढा प्रदेश नेमून दिला जात असे त्याला जहागीर म्हणत आणि अशा पद्धतीनं जे राज्यकर्ते होते तर त्यांच्या सेवेमध्ये सरदार म्हणून काम करणारे करणारे जे लोक असायचे तर त्यांना रोख स्वरूपातलं वेतन न देता तेवढं वेतन महसूलातून त्यांना मिळू शकेल अशा पद्धतीची व्यवस्था या जहागिरीतून लावली जात असे आणि यालाच त्या ठिकाणी हा जो काय जहागीर म्हणून प्रदेश मिळायचा तर त्यालाच त्या ठिकाणी जागीर असं म्हटलं जात होतं आता वीरमाता जिजाबाई यांचा आपण थोडक्यात परिचय करून घेऊ या आहेत वीरमाता जिजाबाई आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्याचं स्वप्न होतं तर ते प्रत्यक्ष आणण्यासाठी ज्यांनी मुल्या मोलाची भूमिका पार पाडली त्या म्हणजे वीर माता जिजाबाई आणि जिजाबाई बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील मातब्बर सरदार लखुजीराजे जाधव हो, यांच्या कन्या होत आणि त्यांना हा वारसा लाभलेला होता घरामध्येच आणि सिंदखेड राजा येथील एक कर्तबगार सरदार लखुजीराजे जाधव हो, यांच्या त्या कन्या होत्या लहानपणीच विविध विद्यांबरोबरच लष्करी शिक्षणसुद्धा त्यांनी घेतलेलं होतं स्वराज्याचं स्वप्न साकार व्हावं यासाठी शिवरायांना शिक्षण व मार्गदर्शन जिजाबाईंनी केलं कर्तबगार व द्रष्टा राजनीतिज्ञ म्हणून त्यांना ओळखले जाते प्रजेचे प्रश्न सोडविणे न्याय निवाड्याचं काम करणं ही सुद्धा कामं जिजाबाईंनी केलेली होती शिवरायांना उत्तम शिक्षण देण्यासाठी त्या सदैव जागरूक होत्या शील सत्यप्रियता वाकचातुर्य दक्षता धैर्य निर्भयता शस्त्रप्रयोग विजयाकांक्षा स्वराज्य स्वप्न इत्यादीचे संस्कार लहानपणापासूनच शिवरायांवर करण्याचं काम वीरमाता जिजाबाई यांनी केलं आणि म्हणूनच की काय स्वराज्याचं स्वप्न पुढे साकार होऊ शकलं आता स्वराज्याचं स्वप्न साकार करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या मावळ्यांनी ज्या सहकार्यांनी मोलाची साथ दिली तर ते फार महत्वाचे सहकारी होते आणि ते होते म्हणूनच हे स्वराज्याचं स्वप्न साकार होऊ शकलं तर अशा सहकार्यांचा उल्लेख जो आहे तर तो आपल्याला इथे पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला आहे आणि ह्या सगळ्या सरदारांचा परिचय किंवा त्यांची नावं जी आहेत ती सुद्धा आपल्याला माहिती आहेत कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण सगळ्यांनी वाचलेलं आहे इथं चौथीमध्ये असताना शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात मावळ भागात केली आता या मावळ भागाची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत मावळ म्हणजे सध्याच्या पुणे जिल्ह्याचा पश्चिम व नैऋत्य दिशांचा भाग होय आपण पुणे जिल्ह्याचा नकाशा बघितल्यानंतर सध्याचा जो पुणे जिल्हा आहे तर त्याच्या पश्चिमेकडील व नैऋत्येकडील दिशांचा जो भाग आहे तर त्याला मावळ प्रांत म्हटलं जातं मावळचा भाग डोंगराळ दऱ्याखोऱ्यांचा व दुर्गम असा आहे या भौगोलिक परिस्थितीचा उपयोग महाराजांनी स्वराज्य स्थापनेत मोठ्या कौशल्याने केला आणि अशा या भौगोलिक परिस्थितीचा उपयोग छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या जीवाची जी बाजी लावून ज्याने मोलाची साथ दिली तर ते जे सहकारी होते त्याच्यामध्ये एसाजी कंक बाजी पासलकर बापूजी मुदगल नरेकर देशपांडे देशपांडे बंधू काऊजी कोंढाळकर जिवा महाला तानाजी मालुसरे कानोजी जेधे दे, प्रभू देशपांडे दादाजी नरसप्रभू देशपांडे अशी एकापेक्षा एक कर्तबगार मंडळी जी होती तर ती छत्रपती शिवाजी महाराजांचे सहकारी होते आणि या सगळ्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी प्रसंगी आपलं बलिदान दिलं परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं एखाद्या ढालीप्रमाणे रक्षण केले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्याचं जे स्वप्न होतं तर ते त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकलं आता इथं आपल्याला हे जे लक्षात ठेवायला सांगितले तो भाग महत्वाचा आहे आता बारा मावळ म्हणजे कोणते प्रदेश होते तर पवन पवनमाळ हिरडस मावा मावळ गुंजन मावळ खोरे वेळवंड खोरे रोहिड खोरे रोहिडखोरे मावळ नाणे मावळ कोरबारसे मावळ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्या पुणे जहागिरीतील सह्याद्रीच्या कुशीत असलेला प्रदेश म्हणजेच खोरे होय आणि याला बारा मावळ असेही म्हणतात आणि अशा पद्धतीनं ह्या मावळमध्ये येणाऱ्या ह्या सगळ्या प्रदेशांचा आपल्याला इथं परिचय करून दिलेला आहे आणि या सगळ्या बारा ज्या काही बारा ठिकाणं जे आहेत तर त्यांना बारा मावळ असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे आता आपल्याला एक कृती करून बघायला सांगितलेली आहे की जिवा महाला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे होता जिवा म्हणून वाचला शिवा त्यांचा संदर्भ आपल्याला माहिती आहे तानाजी मालुसरे आपल्याला माहिती आहेत <usallu's> बाजीप्रभू <özum ha |en|>. देशपांडे माहिती आहेत त्यांचा पराक्रम आपल्याला माहिती आहे आणि या शिवरायांच्या सहकार्यांविषयी अधिक माहिती मिळवा असा उपक्रम तुम्हाला दिलेला आहे आणि तुम्ही नक्की हा उपक्रम पूर्ण करावा असं मला वाटतं आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेविषयी जाणून घेऊ स्क्रीनवरती आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा दिसते आहे स्वराज्य स्थापनेमागील शिवाजी महाराजांचं ध्येय त्यांच्या राजमुद्रेवरून स्पष्ट होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जी स्वराज्य स्थापना केलेली होती किंवा जे ध्येय समोर ठेवलेलं होतं तर ते या राजमुद्रेवरून आपल्याला तर ते लक्षात येते या राजमुद्रेवर पुढील संस्कृत उडी कोरलेल्या आहेत आणि ह्या राजमुद्रेवरती काही संस्कृत उडी कोरलेल्या आहेत त्या अशा आहेत प्रतीपचंद्र व वर वर्धीश वर्धिष्णूर विश्व वंदिता शहा सुनो शिवसेशा मुद्रा भद्राय राजते म्हणजे हे जे संस्कृत ओळी आहेत त्यांचा अर्थ असा आहे की शहाजीचा पुत्र शिवाजी याची शुक्ल पक्षातील प्रतिपदीच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी आणि जिला सर्व विश्वाने वंदन केले आहे अशी ही मुद्रा प्रजेच्या कल्याणासाठी अधिराज्य गाजवते शोभून दिसते म्हणजे ही जी राजमुद्रा होती ह्या राजमुद्रेतून छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या संस्कृत ओळीमधून जे सांगितलेलं आहे ते हेच आहे की ही जी काही मुद्रा आहे तर ती कल्याणा प्रजेच्या कल्याणासाठी अधिराज्य गाजवण्यासाठी तयार झालेले आहे म्हणजे रैतेचं चा कल्याण जे आहे तर ते त्यांनी महत्त्वाचं मानलेलं होतं आणि रयतेच्या कल्याणासाठी हे स्वराज्य आहे हे त्यांनी स्पष्ट केलेलं होतं मुद्रेवरील वचनाचा अर्थ अनेक दृष्टीने महत्वाचा आहे तो कसा पाहू महाराजांनी या वचनातून कृतज्ञता स्वराज्य अखंडपणे विस्तारत जाईल हा विश्वास व्यक्त केला मुद्रेला अख म्हणजे पर्यायाने स्वराज्याला सर्वांचा आदर प्राप्त होत असल्याचा अनुभव त्यांनी व्यक्त केला प्रजेचं कल्याण करण्याची बांधिलकी त्यांनी सांगितली आपल्या भूमीवर स्वतंत्रपणे अधिराज्य करण्याची खात्री इतक्या इतक्या गोष्टी त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत आणि आपली ही जी भूमी आहे या भूमीवरती आपणच राज्य करायला पाहिजे आणि परकीयांची गुलामगिरी आपण झुगारून दिली पाहिजे आणि हे राज्य जे आहे ते आपण गाजवणार याची जी खात्री आहे ती त्यांनी ह्या राजमुद्रेतून व्यक्त केलेली आहे आणि स्वराज्याच्या संकल्पनेचं सर्वांगीण सार जे आहे ते ह्या राजमुद्रेच्या रूपानं त्यांनी मांडलेलं आपल्याला दिसून येते आपल्याला इथे काही गोष्टी जाणून घ्यायला सांगितलेल्या आहेत आपल्या देशाच्या राजमुद्रेचे निरीक्षण करा आत्ता आपल्या देशाची जी राजमुद्रा आहे तर ती आपल्याला माहिती आहे तर त्या राजमुद्रेचं निरीक्षण करायला सांगितलेलं आहे त्यात कोणकोणत्या गोष्टी दिसतात त्याचं निरीक्षण करायचं आहे आणि राजमुद्रेचा वापर आपण नेमका कुठे कुठे करतो तेही जाणून घ्यायचं आहे आता हे का आपल्याला सांगितलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी जशी त्यांच्या राज्याची राजमुद्रा तयार केली आणि सगळीकडे प्रशासनामध्ये त्याचा उपयोग करायचा असतो तशी आपल्या देशाची सुद्धा एक राज आहे आणि ह्या राजमुद्रेचा उपयोग आपण कुठे करतो हे आपल्याला माहिती व्हायला पाहिजे आणि म्हणून ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे आणि निश्चितपणानं तुम्हाला आपल्या देशाची राजमुद्रा माहिती आहे ती कुठून आपण घेतलेले हे माहिती आहे आणि ह्या राजमुद्रेचा वापर आपण कुठे कुठे करतो हेही आपल्याला माहिती आहे अधिकची माहिती तुम्ही जाणून घ्या तुम्हाला नक्की चांगली माहिती जी आहे तर ती मिळायला मदत होईल विद्यार्थी मित्र हो आज आपण या भागामध्ये इथेच थांबणार आहोत आणि पुढील भागामध्ये आपण पुन्हा भेटणार आहोत आणि हे प्रकरण जे आहे ते आपण पूर्ण करणार आहोत आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबू धन्यवाद